नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण एक प्रश्न टाकला होता. बऱ्याच विद्यार्थी मित्रांची कमेंट आली होती की जिल्हा न्यायालय भरतीमध्ये टायपिंग करताना फंड कोणता असेल, तर जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी याच्यावरती वोटिंग केलेलं आहे आणि कृतीदेव जे आहे ते 28% आणि जास्तीत जास्त लोकांचं जे म्हणणं आहे देवनागरीकरिता जास्तीत जास्त वोटिंग आलेलं आहे, परंतु कमेंटमध्ये म्हटलेलं आहे कृतीदेव. तर कृतीदेव जो फॉन्ट आहे 055 याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे, याची प्रॅक्टिस तुम्ही करायला पाहिजे, कारण जाहिरातीमध्ये फॉन्ट दिलेला नाही आहे. तर काही लोकांचं असं म्हणायला आहे, असं गणेश शिंदे म्हणत आहे की कृतीदेव हा जो फॉन्ट आहे तो 2003 जी कोर्टची भरती होती त्याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर सुमितसुद्धा म्हणत आहे, त्याच्यानंतर भाग्यशाली कांबळेसुद्धा म्हणत आहे, असे बरेचसे रिप्लाय आलेले आहे ज्यांनी कृतीदेव म्हटलेलं आहे. कृतीदेव 055 जो आहे त्याच्यावरती जे आहे तुम्ही फोकस करायला पाहिजे या फॉन्टमध्ये. तर इतके याच्यामध्ये कमेंट्स आलेले आहे आणि जास्तीत जास्त कमेंट्स जे आलेले आहे ते कृतीदेवसाठी आलेले आहे. तुम्ही बघू शकता चॅनलवरती डायरेक्टली जे आहे आपण पोस्ट केलं होतं त्याच्यामध्ये बघा, जे आहे 1000 वोटिंग आलेलं आहे त्याच्यामध्ये कृतीदेव 28%, कोकिळा 5%, देवनागरीला 63%. तर दोन्ही फॉन्टवर तुम्ही फोकस करा, कृतीदेव करा आणि देवनागरी करा. आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा प्रश्न अजून होता की टाईप रायटरवर होणार आहे की संगणकावर होणार आहे. तर कनिष्ठ लिपिक बघा, ज्युनियर क्लार्क स्थानिक भाषेतील 20 गुणांच्या टंकलेखन परीक्षेत उमेदवाराला संगणकावर, क्लिअरली म्हटलेलं आहे संगणकावर, 10 मिनिटात 300 शब्द, म्हणजे मराठी स्थानिक भाषा आपली मराठी, मराठी तुम्हाला जे आहे 10 मिनिटात 300 शब्द टंकलेखित करावे लागेल, 30 शब्द प्रति मिनिट या पद्धतीनं. आणि उमेदवारांना केलेल्या टंकलेखनाचे जे की मूल्यमापन आहे जिल्हा न्यायालयातील लघु लेखक जे असतात त्याच्या मदतीनं करून घेणार आहे. आणि ज्या उमेदवारांना स्थानिक भाषेतील टंकलेखन चाचणीमध्ये, म्हणजे टंकलेखन आधी मराठी होईल त्याच्यानंतर मग जे ते क्लिअर होतील त्या कट ऑफच्या वरती ज्याला मार्क मिळेल ते मग इंग्रजी टंकलेखनसाठी पात्र ठरतील. आणि इंग्रजी टंकलेखनसुद्धा जे आहे 20 गुणाची असणार आहे, 20 गुणाच्या इंग्रजी टंकलेखन चाचणीला उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात 400 शब्द टंकलेखित करावे लागणार आहे. यासाठी 40 शब्द प्रति मिनिट इतका टाईम असणार आहे. उमेदवाराली केलेले टंकलेखन जिल्हा न्यायालयातील लघुलेखाच्या मदतीनं तपासून घेणार आहे. इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील टंकलेखन चाचणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करताना 5 चुकांसाठी 1 गुण कापण्यात येणार आहे. तसेच मजकूर वगळणे ही देखील चूक धरली जाणार आहे. तर हे सर्व आहे याच्यामध्ये. ओके, तर तुमची जे डाऊट आहे ते क्लिअर झालेलं आहे. एक तर मेन डाऊट होता तो म्हणजे फॉन्टचा, तर तुम्ही 2 फॉन्टवर फोकस करायला पाहिजे, कृतीदेव आणि दुसरा देवनागरी. आणि कशावरती होणार आहे तर ते संगणकावरती होणार. अजून काय डाऊट असतील तर कमेंट करायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.